नमस्कार मित्रांनो, आपल्या संगणकाची लाईट स्क्रीन मोबाईलवर कसे बघायचं हे आज आपण बघणार आहोत। तर बहुतेक वेळा असं होते की आपण बाहेर असतो आणि आपल्या कॅम्प्युटरवरील काही माहिती आपल्याला बघायची असते, परंतु आपण ती बघू शकत नाही। तर ही समस्या या पद्धतीने आपण दूर करू शकतो। यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या संगणकामध्ये एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागेल, त्याचं नाव आहे टीम व्ह्यूअर। इथे बघा, इथे तुम्हाला दिसत आहे टीम व्ह्यूअर। गुगलवर सर्च केल्यावर तुम्हाला टीम व्ह्यूअर सापडून जाईल, त्याला डाउनलोड करा आणि आपल्या पी सीवर किंवा लॅपटॉपवर इन्स्टॉल करून घ्या। बघा, मी इथे इन्स्टॉल केलेलं आहे, त्याला ओपन केल्यावर या प्रकारची विंडो इथे दिसेल। इथे बघा मित्रांनो, युअर आय डी आणि पासवर्ड, त्याचप्रमाणे इकडे पार्टनर आय डी म्हणून एक ऑप्शन दिसते। सध्या तरी याबद्दल माहिती घेण्याची आपल्याला गरज नाही, सर्वप्रथम या युअर आय डी आणि पासवर्डबद्दल आपण चर्चा करूया। तर आपली स्क्रीन शेअर करण्यासाठी आणखी एका गोष्टीची जी गरज असते ती म्हणजे ज्या मोबाईलवर आपल्याला आपली स्क्रीन बघायची आहे त्या मोबाईलमध्ये आपल्याला एक ज्याप्रमाणे इथे टीम व्ह्यूअर इन्स्टॉल केलं त्याप्रमाणे आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा टीम व्ह्यूअर इन्स्टॉल करायचं आहे। बघा, मी इथे ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, याला ओपन केल्यानंतर इथे बघा काय मागतं आहे, युअर आय डी, म्हणजे आपल्याला एक युजर आय डी इथे मागत आहे। तर ती युजर आय डी म्हणजे काय, तर आपल्या कॅम्प्युटरमध्ये जो घरी होता त्या कॅम्प्युटरला जेव्हा ओपन केलं आहे आपण, तिथे आपल्याला दिसलं होतं की एक युअर आय डी हे बघा डावीकडे आणि पासवर्ड इथे ऑलरेडी दिलेला आहे। तर इथे युअर आय डी मागत आहे, म्हणजे आपण आता इथे की आपल्या मोबाईलमध्ये तो युअर आय डी ॲड करूया। बघा, मी इथे टाकतो आहे जो युअर आय डी त्या लॅपटॉपमध्ये किंवा कॅम्प्युटरमध्ये आहे तोच इथे सबमिट करायचा आहे। ओके, ठीक आहे। इथे बघा, ओके, याला तर रिमोट कंट्रोलवर मी क्लिक केलेला आहे। इथे बघा कनेक्ट होईल। वन्स एकदा हे कनेक्ट झाल्यावर आता आपल्याला पासवर्ड मागेल, तर पासवर्ड कुठे आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। बघा, आता इथे पासवर्ड मागत आहे, तर पासवर्डसुद्धा इथे बघा आपल्या लॅपटॉपवर आहे जिथे टीम व्ह्यूअर आपण ओपन केलेलं आहे। ज्या लॅपटॉपची माहिती किंवा कॅम्प्युटरची माहिती बघायची आहे ते तो घरी असणार आहे आणि कोणीतरी त्याला ओपन केलं पाहिजे। इथे बघा, मी तो पासवर्ड टाकतो आहे आणि ओके करतो। बघा, एकदा काही आपण त्याला ओके केलं की इथे कनेक्ट होईल। बघा, इथे कनेक्ट होत आहे। बघा, कनेक्ट होत आहे। आता हळूहळू ती स्क्रीन डाउनलोड होईल। इथे स्पीड जर चांगली असेल नेटची तर पटकन दिसेल जे जे प्रोसेस होत आहे तुमच्या लॅपटॉपवर किंवा कॅम्प्युटरवर। बघा, माझ्या लॅपटॉपची स्क्रीन माझ्या मोबाईलवर इथे येत आहे। बघा, ज्याप्रमाणे लॅपटॉपवर डिस्प्ले होत आहे तोच डिस्प्ले माझ्या मोबाईलवर सुद्धा होत आहे। बघा, मी याला थोडं रोटेट केली आहे स्क्रीन जेणेकरून मोठे दिसेल। बघा, माझ्या लॅपटॉपची स्क्रीन इथे ओपन झालेली आहे। हे बघा, सेम डिस्प्ले मोबाईलवर आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लॅपटॉपमधली माहिती जी ओपन कराल ते इथे डिस्प्ले होईल आणि तुम्ही इथे घरबसल्या ते बघू शकता। तर मित्रांनो, तुम्ही हे बघा, इथे ज्याप्रमाणे इथे मी विंडो ओपन केली तर ही सुद्धा लॅपटॉपवर वरचीच विंडो इथे मोबाईलवर दिसेल। तर मित्रांनो, अतिशय सोपी आणि चांगली ही पद्धत आहे, खूप वेळा ही उपयोगी येऊ शकते। तर तुम्ही याचा उपयोग चांगल्या प्रकारे करा। होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। धन्यवाद।